कोपरगाव तालुक्यात आज तीस जणांना मिळाला आहे डिस्चार्ज तर अठरा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह कोपरगाव तालुक्यात आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी तीस जणांनी कोरोनावर मात केली आहे ते त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर त्र्याहत्तर जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून यामध्ये अठरा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णफुल सुंदर यांनी आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी दिली आहे आज अखेर कोपरगाव तालुक्यातील बाधितांचा आकडा त्रिशतक पार करून तीनशे अठ्ठावीसवर जाऊन पोहोचलाय त्यापैकी एकशे छत्तीस रुग्ण बरे झाले असून एकशे अठ्ठ्याऐंशी ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहे तर चार जणांचा मृत्यूही झाला आहे सध्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणही चांगले असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे आज आढळलेल्या अठरा पॉझिटिव्ह रुग्णात चांदेकसारे येथील एक येसगाव येथील एक पोहेगाव येथील आठ सोनारी येथील तीन ब्राह्मणगाव येथील दोन टाकळी येथील एक तर कोपरगाव शहरातील जानकी विश्व येथील एक आणि सुभद्रा नगर येथील एक असे एकूण अठरा जणांचा यामध्ये समावेश आहे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विदाते कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुणसुंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बडदे हे सर्व रुग्णांवर लक्ष ठेवून आहे दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे